नमस्कार सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी प्रतीक जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानगरपालिकेच्या नाशिक महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका त्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने आता नागरिकांचा अजेंडा असणार आणि आता नागरिक बोलणार आणि तेच प्रतिनिधी ऐकणार आणि नागरिक ठरवतील तेच प्रतिनिधी आता निवडून येणार या अनुषंगाने अजेंडा नागरिकांचा हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याच उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये आलेलो आहे आणि या परिसरातील नागरिकांच्या आपण काय समस्या आहेत आणि यांना कुठल्या प्रकारचे प्रतिनिधी निवडून यायला पाहिजे त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये या नागरिकांचा काय अजेंडा आहे तो आपण यांच्याकडनं जाणून घेतो आहे परिसरातील काही महिला युवक आणि युवती आपल्यासोबत आहेत आपण सर्वप्रथम सर्वांशी चर्चा करूयात सर्वप्रथम आपल्यासोबत या मॅडम आहेत मॅडम आपलं नाव काय माझं नाव डॉक्टर अनिता दराडे माझं हॉस्पिटल आहे मायले क्रॉस आपलं काय अजेंडा आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचा मला एक वाटतं की निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवार नेहमी लोकांनी निवडून द्यावा त्याचं एकच तात्पर्य की योग्य व्यक्तीपासून योग्य व्यक्तीपर्यंत जी मदत पोहोचवली जाते त्यालाच समाजकार्य म्हणतात आणि त्याला जर राजकारणाची जोड आली तर नक्कीच चांगला बदल घडेल आणि नाशिकचा विकास पूर्णपणे होईल पण त्यात एकच प्राधान्य देत प्राधान्य द्यावं सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी शिक्षण आणि आरोग्य हा मुद्दा हायलाईट करावा ना। शिक्षण आणि आरोग्य हा मुद्दा हायलाईट करावा असं या मॅडमने आपल्याला सांगितलं आहे त्यानंतर अजून काही परिसरातील महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण मतं जाणून घेऊयात आपला काय अजेंडा आहे नमस्कार मी प्राध्यापक क्षीरसागर वैशाली मखमलाबाद कॉलेज मला असं वाटतं की कोविडची सिच्युएशन लक्षात घेता ऑनलाईन पद्धती आलेली आहे आणि बऱ्याच मुलांना हा नाशिकचा जर विचार केला किंवा खेड्यापाड्यातल्या मुलांचा जर विचार केला तर नेटवर्क इशू हा फार मोठ्या प्रमाणात आहे तर महानगरपालिकेने जर स्ट्रीट लॅम्पच्या तिथे जर राऊटरची सोय केली तर सर्वच विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि शिक्षकांनाही कमी त्रास होईल थँक्यू नमस्कार मी त्रिषा जगताप तनिष्का पुरमकडून बोलते माझं सग माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आरोग्य आणि स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याकडे बरेचसे रिक्षा चालक आहेत किंवा काळी पिवळीवाले आहेत त्यांचा जे स्टॉप तो जो थांबा आहे तिथे तुम्हाला घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसेल जसं सरकारने प्रत्येक गोष्टीवरती निर्बंध नियम लावलेले आहेत तसं यालाही कुठेतरी एक नियम लावावा आणि या याच्यावरती आळा घालावा ही कळकळीची कल विनंती आहे प्रत्येक चौका चौकामध्ये डिजिटल बोर्ड लावून शहरी भागात झालेला एकूण खर्च आहे शे, पारदर्शक पारदर्शकता दाखवली गेली पाहिजे असं महानगरपालिकेने केलं पाहिजे नमस्कार माझं नाव राजश्री मंडोटी आहे मी एक स्टुडंट आहे कॉलेजची आणि एन एस एस व्हॉलेंटिअरसुद्धा आहे आपण खूप ठिकाणी बघतो की गरिबांना शिक्षणाची उपस्थ हे त्यांच्या मुलांना म्हणजे शिक्षण अफोर्ड नाही करतायत त्यांच्या मुलांसाठी तर त्यांची कुठेतरी मदत करावी थोडी माझं नाव चुनमुन शाह आहे स्थानिक लोकांनी वशिलीकरण थांबवावे हीच माझी इच्छा आहे वशिलेबाजी थांबवावी वशिलेबाजी माझं नाव गायत्री तानाजी थोरात मी एस वाय बी एकॉनॉमिक स्टुडंट आहे सरकार म्हणजे मतदार फक्त येताना आश्वासनही देता कृतीत काहीच येत नाही तर त्यांनी ते करावं असे माझं मी अभिषेक मालसाने मता समोर आपण म्हणतोय नाशिक हे स्मार्ट सिटी होती आहे पण जे आपले जे नेते हे पण स्मार्ट झाले पाहिजेत कारण की जे आपले ते जर आप जा जा, आप स्मार्ट असतील म्हणजे दिसण्यावरून तर नाही पण मग ते जर हुशार असतील एक आय टी म्हणजे चांगले असतील तरच आपल्या नाशिकचा विकास झास खऱ्या अर्थाने आपली आपले नाशिक ही स्मार्ट सिटी झाली असं म्हणता येईल आपल्याला ज्या प्रकारे सिटी स्मार्ट होते त्या प्रकारे जनताही स्मार्ट व्हायला पाहिजे असं आपण ऐकत होतो पण आता नेतेही स्मार्ट व्हायला पाहिजे असं या युवकाचं मत आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे अजून एक युवक आपल्यासोबत आहे त्याचीही आपण प्रतिक्रिया घेऊया माझं नाव प्रतीक रवींद्र गुंजाळ नाशिक स्मार्ट होतं आहे पण नाशिकमधलं अतिक्रमण आणि पार्किंगची सोय नसल्यामुळे नागरिकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे महानगरपालिकेने पार्किंगची व्यवस्था करावी ज्यामुळे महानगरपालिकेचं उत्पन्न पण वाढेल आणि लोकांची पार्किंगची पण व्यवस्था होईल महानगरपालिकेने अतिक्रमण जे होतं आहे शहरामध्ये त्याच्यावर उपाययोजना कराव्या आणि त्याच्यातून अर्थाचरण वाढवावं असं मत या ठिकाणी या युवकाने मांडलं आहे तर या होत्या नाशिकच्या पंचवटी परिसरातील महिलांच्या आणि युवक युवतींच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा येणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी असणारा हा अजेंडा कॅमेरामन आकाशसोबत मी प्रतीक जोशी ई सकाळ नाशिक धन्यवाद